शाइन विथ अस। आज आपण चहा बनवणार आहे। मी तुम्हाला माहितच आहे असेल की मी 5-4 वेळेस चहा बनवलेला होता, पण ते प्रॅक्टिस होती। आज फुल अँड फायनल बनवणार आहे मी चहा बाय मास्टर शेफ श्लो चिखली। काय काय लागणार आहे चहासाठी बघू, तुला सांगता येतं का? पाणी 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 मग ते तू घेणार की मी द्यायचं? घेतोस? अच्छा, डायरेक्ट बेसिन मध्ये आधी टोप धुतोय। व्हेरी गुड। केवढा घेतोय आपण? 3 जण आहे, थोडं कमी कर। गॅस येतो का पेटवता? विसरलास? येते ना। आधी काय करावं लागेल? दाबायचं आणि लेफ्ट साइडला फिरवायचं। दाबायचं लेफ्ट, हा पटकन आता लाव, लांब लांब राह। घाबरतोय। डान्स नको करू। चला, झालं का? फक्त एवढंच टाकायचं होतं। गॅस किती फास्ट आहे। काय करायचं अजून? काय टाकायचं आहे? वरती चढणारच की खालूनच टाक? कुठे आपण साखर वळतूनच टाक। मग अशी घेतली आहे ना आपण तेवढीच। आज बघतो कसा बनतो माझा चहा। खरी साखर आहे का ही? एवढी गाळ जाणे ती मोठी आहे ती तशी असते। अजून जरा अशी टाकू ना मम्मा? हो टाकली बस एवढी। अजून टाकावी का? तुला माहिती आहे ना गोड चहा लागतो आपल्याकडे? अजून किती? नाहीतर पप्पा फेल करतील तुला एक्झाम मध्ये गोड नाही झाला तर। बस नाही एवढा। चहा पावडर थोडेच टाकेल। हा बस इनफ। आता काय असत? काय नाही। दूध ना? दूध, पण त्याच्यासाठी आधी चहा उकळावा लागेल। आताशी आपण चहा ठेवलाय करायला पडेल ना मोबाईल। लॅक ऑफ पेशन्स मत साखर टाकावी अजून। आता चहा उकळी येईपर्यंत असं चहाकडे बघत राहायचं। मग लवकर उकळ येतो एवढं गॅसच्या जवळ नाही जायचं। मी मस्करी करते। श्लोकचा स्पेशल चहा उकळते। श्लोक ऍक्च्युली चहामध्ये अद्रक किंवा इलायची पण टाकू शकतो आपण, त्याने अजून छान टेस्ट येते। पण आत्ता अद्रक तर नाही आहे। इलायची देऊ का? मम्मी हे थोडी इलायची टाक, नाहीतर थांबली टाकते। अद्रक नाही आहे तर इलायची तरी टाकूया। मस्त स्मेल येतो।
बस त्याला काय करू नको, सांगशील भाजी. मम्मी उकळला चहा, आता टाकू कधी? हो चहा उकळला आहे छान, आता टाकू? टाक ना सांगता. किती टाकलंस? टाक अजून, नाही पप्पा बोलतील की दूध मिळतं का. टाक. हा बस बस. आणि हे काय पिऊ आता? नको. दूध भरपूर टाकलेलं आहे कारण श्लोक आणि श्लोकचे पप्पा यांना दूध म्हणजे काय, श्लोक दूध म्हणजे काय? जी लोक दूध पितात, हे दूध कशामध्ये? भाकरीमध्ये, अजून कशामध्ये? सगळ्यामध्ये दूध हे खातात. आम्ही नॉर्मल लोक दूध पितो, है ना श्लोक? आम्ही काय नॉर्मल नाहीये मग, म्हणजे जे नॉर्मल यूज असतो दुधाचा तो पिण्यासाठी असतो, तुम्ही त्याचा एक्स्ट्रा यूज करता खाण्यासाठी. मग काय तुम्हाला वाटत तुम्ही प्यायला नाही दूध, खाल्लं नाही दूध तर काय दूध संपणार नाही जगातलं? जगातलं सगळं दूध संपवायची जबाबदारी तुमच्यावरती आहे, म्हणून आपलं खायचं दूध, जेवताना खायचं, नाश्त्याला पोह्यांमध्ये टाकून खायचं, खिचडीमध्ये टाकून खायचं, जेवताना राईसमध्ये टाकून खायचं. तुझ्या बरोबरचे सगळ्या मुलांच्या दात पडले, तुझे अजून पडत नाहीये. पडणार आता, पण तू बोललेला ना दात पडायला आला की तू काहीतरी बघितलेलं रील, फुटबॉल लावायचा आणि केक मारायची, मग दात पडतो करायचं का? चालेल बघा. हा बोललायस, रेकॉर्ड झालाय. मग आता तू जरी काही बोललास तरी आम्ही ते करणार. काय? हा बोललास, ऑन कॅमेरा रेकॉर्ड झालंय ते व्हिडिओ मध्ये, ठीक आहे ना? आता करायच्या वेळेस रडू नकोस. दुखणार का? ते आता केल्यावर कळेल तुला. एकदा एक दात पाडून बघूया फुटबॉलने कसं वाटत, ठीक आहे ना? चहा झालाय तुझा आता रेडी? नको. बस ना आता कळेल झालाय. हे गरम झालंय, हे ऍक्च्युली याच्यात ठेवायचं असतं गरम होत. इलायचीचा पण स्मेल येतो. ओतू नकोस तुम्ही, ओत ते तू ये खाली आता. खारी नहीं है? लोग चाय होते कि नहीं आज? होते ना. अवरा लोग का चाय पहनते हैं मतलब. चाय रेडी झाला आहे आणि श्लोक ने चहा पप्पांना सर्व केला आहे, म्हणजे पहिला एक्सपेरिमेंट आज पप्पांवरती होणार आहे. गरम आहे तू. आणि हे ब्रेड छान झालं, छान आहे. हो हो, साखर वगैरे अगदी म्हणजे माझ्या प्रमाणात आहे आणि वेलचीची टेस्ट पण चांगली येते. गुड श्लोक, शाबास. श्लोक काढू का आता? हो चला आता पण श्लोकने केलेल्या चहाचा आनंद घेऊया. मी असे नवीन नवीन पदार्थ बनवत राहीन, मला मी ट्राय करेन, मला येत आहेत का? तर मग माझे असेच व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता काय, चहा प्या. बाय.